गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपला हा चॅप्टर संपतो आहे लास्ट दोन कॉन्सेप्ट आलेत प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल अँड इफेक्ट ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज याची थोडीशी चर्चा आपण करत ना करत लास्ट लेक्चरला केली होती लास्ट दोन लेक्चरला द इमिडिएट ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज आर मॅनिफेस्टेड द फॉर्म ऑफ रेकलेस बिहेवर बिहेवियर म्हणजे बे बेफिकीर बेपरवा जी लोक ड्रग्ज येतात ना त्यांना काहीही परवा नसते बेफिकिरीपणा त्यांच्यामध्ये वाढतो वॅन्डलिझम की समाजामध्ये जे प्रायव्हेट गोष्टी आहेत ह्याच्या आहेत म्हणजे नासधूस करणे हे त्यांची विध्वंसकृती जी आहे ते त्यांच्यामध्ये पाहायला मिळते व्हायलंस म्हणजे हिंसा करणे कोणाचा खूनसुद्धा करतील मर्डरसुद्धा करू शकतील कोणाला ब्लॅकमेलिंग करणं ठीक आहे किंवा कोणाला मारणं दारुडी व्यक्ती जी आहे किंवा जे ड्रग्ज घेतात त्यांच्या फॅमिलीला ह्याचा अनुभव चांगला आला असतो किंवा त्यांच्या सोसायटीमध्ये समाजामध्ये त्यांचे जे रिलेटिव आहेत त्यांना ह्याचे इफेक्ट जाणावे लागतात एक्झिट डोस ऑफ दो ड्रग मेली टू कोमा आता तो ड्रग्जच्या खूप 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 आधी गेला जे लोक ड्रग्ज येतात अर्कोल घेतात ते त्यांचा डायट कमी होतो ड्रग घेणं किंवा जो डोसेज आहेत ते जास्त होतात आणि हे डोसेस जर जास्त आले तर तो शेवटी कोमामध्ये जातो आणि एकदा कोमामध्ये गेला की फायनल त्याचा डेथ होतो बऱ्याच पेशंटमध्ये रेस्पिरेटरी फेल्युअर म्हणजे लंग डॅमेज होणं हार्ट फेल होणं डोक मेंदूमध्ये ब्रेनमध्ये हिमोरेज होणं हे त्याची लक्षणं आहेत ए कॉम्बिनेशन ऑफ ड्रग ऑर दिअर इनटेक अलँग विथ अल्कोल जनरली रिझल्ट इन द ओर्ड ऑफ इवन द डे द मोस्ट कॉमन वॉर्मिंग सायन्स ऑफ ड्रग्ज अँड अल्कोलब्युज अमंग द यूथ इन्क्लूड द ड्रॉप ऑफ अकॅडमिक परफॉर्मन्स त्याचा जो अकॅडमिक परफॉर्मन्स आहे हा काय होतो हळूहळू ढासळतो ठीक आहे फॉर एक्झाम्पल मेडिकल हा विद्यार्थी आहे त्याला व्यसन लागलेलं आहे तर कसा तर तो हुशार आहे सेकंड इयरला गेला सेकंड इयरपेक्षा थर्ड इयरला परफॉर्मन्स आणखीन कमी आला आणि थर्ड इयरला तो फायनली दोन तीन सब्जेक्टमध्ये त्याचा बॅक राहिला ठीक आहे आणि मग हळूहळू तो काय होतो पूर्णपणे वाया जातो आणि त्याचं मेडिकलचं जे स्वप्न आहे ते ॲडमिशन मिळूनसुद्धा नीट क्रॅक सुद्धा ते पूर्ण होत नाही ठीक आहे म्हणजे मेडिकलच्या विद्यार्थ्यालाच परत मेडिकलची गरज लागते ठीक आहे तर अशी अवस्था होऊन जाते अनएक्सप्लेन्स ॲब्सन्स ऑफ स्कूल अँड कॉलेज त्याची जे बंक माने लेक्चर्स बंक करणं कॉलेजला जाणं हे थोडं कमी होतं in लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन स्वच्छता राखणं अंघोळ व्यवस्थित करणं नीटनेटकी करणं ठीक आहे योगासना मेडिकेशन करणं एक्सरसाइज करणं जिम जॉईन करणं हे पूर्णपणे त्याचं काय होतं कमी होतं किंवा इरेग्युलर पाहायला मिळतं हो। आयसोलेशन डिप्रेशन फटीक ॲग्रेसिव्ह हां रिबिलियस बिहेवियर ठीक आहे तर तो, तो आयसोलेट होतो बऱ्यापैकी त्याला ॲक्ट्रेक्टर्स राहायला आवडतं किंवा त्याला नशा करायला आवडती तो डिप्रेस झालेला असतो डिप्रेशनमध्ये असतो त्याला थकवा सारखासारखा ऐकत असतो सरकासारखा तो छोट्या छोट्या गोष्टीहून चिडत असतो ॲग्रेसिव्ह रिबिलियस बिहेवियर त्याचं बिहेवियर पूर्णपणे चेंज होतं आहे रिलेशनशिप विथ फॅमिली अँड फ्रेंड आता मित्र फॅमिली याच्याबरोबर त्याचं पटणं जे आहे हे थोडंसं कमी होतं लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज त्याच्या ज्या हॉबीज आहेत सायकलिंग असेल स्विमिंग असेल हॉर्स रायडिंग असेल त्या पूर्णपणे काय होतात कमी होतात चेंज इन स्लिपिंग टाईम इटिंग हॅबिटॅट्स ठीक आहे त्याचं जेवणाच्या वेळा झोपण्याच्या वेळा पूर्णपणे बदलतात किंवा झोपच लागत नाही किंवा अचानक दुपारी झोप लागते फ्लक्च्युएशन वेट त्याचं वजन जे आहे हे सुद्धा कमी जास्त होऊ शकते तर वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं शिवाय त्याची झो त्याचं जेवण त्याची भूक ॲपेटाईट त्याच्यावरती सुद्धा त्या ड्रगचा काय होतो परिणाम होतो मे इवन बी सम फार रिचिंग इम्प्लिकेशन्स ऑफ ड्रग ऑर अल्कोहोल अब्यूज इफ अब्युजर इज अनेबल टू गेट मनी टू बाय ड्रग अल्कोहोल टर्न टू स्टरी आता याने काय सांगितलं की ज्यावेळी एखादा व्यक्ती पूर्णपणे त्या ड्रगच्या आहारी जातो आता ज्यावेळे आता पैसे नाही आहेत म्हणजे बऱ्याच लोकांच्या ज्यांच्या पैशात तो भाग वेगळा पण ज्यांच्याकडे ते घ्यायला पैसे नाही आहेत त्याच्याकडे किंवा तिच्याकडं तर ते चोराचोरी करू शकतात एखाद्याचा त्याचा खूणसुद्धा करू शकतात मग ते कुठल्या थराला जाईल तो व्यक्ती त्या ड्रगच्या आहारी गेल्या ते आपण सांगू शकत नाही द ॲडवर्स इफेक्ट आर जस्ट नॉट रिस्ट्रिक्टेड टू द पर्सन हु इज यूजिंग ड्रग ऑर अल्कोहोल ॲट टाइम्स ड्रग ऑर अल्कोहोल ॲडिक्ट बिकम द कॉज ऑफ मेंटल अँड फायनान्शियल डिस्ट्रेस टू हीज अँड हर एंटायर फॅमिली अँड फ्रेंड्स दोज हू टेक ड्रग इंट्रावेनसली आता बरेच जण ड्रग इंट्रावेनस घेतात डायट जसं आपण इंजेक्शन घेतो वेनमध्ये डिरेक्ट इंजेक्शन इन टू द वेन द युजिंग अ निडल अँड सिरिंज आर मच मोर लाईकली टू अक्वायर अ सिरियस इन्फेक्शन लाईक एड्स अँड हेपेटायटीस बी आता जी कम्युनिटी आहे जो त्यांचा ग्रुप आहे ह्या ग्रुपमध्ये ते ड्रग सिरिंज एकच असते इंजेक्शन एकच असतं आणि ते ड्रग इंट्रावेनस घेत असतात तर चुकून एकामध्ये त्यामध्ये जर एखादा एड्स पेशंट असेल किंवा एखादा हेपेटायटीस बीच असेल तर तो ते जे इन्फेक्शन आहे ते सगळ्यांना होऊ शकतं किंवा होतंच द व्हायरसेस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर बाय शेअरिंग द इन्फेक्टेड निडल अँड सिरिंज बोथ एड्स अँड हेपेटाटीस बी इन्फेक्शन्स आर क्रोनिक इन्फेक्शन्स अँड अल्टिमेटली फॅटल ठीक आहे तर ते फॅटल आहे अगदी तुमच्या जीवनावरती उठलेलं आहे तर एड्स कॅन बी ट्रान्समिटेड

सेंट्रल नर्वसिस नर्वस सिस्टीमवरती ठीक आहे लिवर खराब व्हायला लागतं व्हाईट कलर व्हावं लागतं फॅटी व्हायला लागतं त्यालाच आम्ही म्हणतो लिवर सिरोसिस द यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोल ड्युरिंग प्रेग्नन्सी इज ऑल्सो नोन टू ॲडवर्सली इफेक्ट द फिटस जर एखादी लेडी प्रेग्नंट आहे आणि ती जर ड्रग अल्कोहोल स्मोकिंग करायला लागली हो तर त्याचा परिणाम पूर्णपणे त्या बाळावरती होतो ठीक आहे तर त्या बाळाचं लाईफ धोक्यात येऊ शकतं फिटसवरती अनादर मिसयूज ऑफ ड्रग्ज इन व्हॉट सर्टन स्पोर्ट्स पर्सन टू एन हॅन्स देअर परफॉर्मन्स बरेच जण जे स्पोर्ट्समध्ये असतात त्यांना थोडंसं स्पिरिट येण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी ते ड्रग घेतात बरेच क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही हे किस्से ऐकले असतील की ड्रग घेणं किंवा डोपॉमेंट वेगवेगळे ड्रग आहेत हे ड्रग घेतात आणि त्याची त्यांना सवय लागावी लागते मग दे आर नार्कोटिक

इनक्रीज ॲग्रेसिवनेस मूड स्विंग्स डिप्रेशन ॲबनॉर्मल सायकल ॲग्रेसिव्ह हेअर ग्रोथ ऑन द फेस अँड बॉडी आता जे ॲनॅबोलिक स्टिरॉइड जर हे फिमेल घेत असतील तर त्यांची जी त्यांचा ज्या जो बांधा आहे हा मेलसारखावा लागतो त्या त्यांच्यामध्ये जो ॲटिट्यूड आहे तो थोडासा बदलतो इन्क्रीज ॲग्रेसिवनेस त्यामुळे त्या त्यांच्यामध्ये जी चिडचिड आहे ती वाढते त्यांच्या मूड स्विंग्ज होतात मग अशी जर म्हणतो ती जेवणार आहे तर मग ते मी झोपणार आहे ठीक आहे त्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात त्यांची जी स् सायकल आहे मासिक वाई ते ॲबनॉर्मल होते त्यांच्या बॉडीवरती हेअर्स जास्त यायला लागतात ॲकनी जास्त या लागतात तर हा त्याचा काय आहे एनलार्जमेंट ऑफ क्लायटोरिस क्लायटोरिस हा जो वजनमधला पार्ट आहे तो थोडासा वाढायला लागतो डिपेंडिंग ऑन व्हॉइस डिपिंग ऑफ व्हॉइस व्हॉईस हा मेलसारखा व्हायला लागतो बेल मे क्या प्रॉब्लम होता है बे स्टीर इन मेल्स इन्क्लूड्स एक्ने पिंपल्स है इन्क्रीज एग्रेसनेस मूड स्विंग्स पोटेंशियल फॉर किडनी एंड लिवर डिसफंक्शन ब्रेस एनलार्जमेंट प्रीमैच्योर परमानेंट विथ यूज इन द एडोलेसेंट मेल और फीमेल द सीवियर फेशियल एंड बॉडी एक्ने द बॉडी प्रिमेट क्लोजेस ऑफ द ग्रोथ सेंटर्स ऑफ द लाँग बोन्स अँड मेरिझल्ट इन द स्टंटेड ग्रोथ आणि त्याची जी वाढ आहे ही पूर्णपणे थांबते आता ठीक आहे आता पण आपण बघितलं आता आपण बघूया की प्रिव्हेंशन कंट्रोल हे जर झालं तर ते कसं रोखायचं दॅट इज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल द एज ओल्ड ॲडेज ऑफ प्रिव्हेंशन इज बेटर दॅन द क्युअर ठीक आहे तुम्हाला औषधं घेण्यापेक्षा रोग आपल्याला कसा होणार नाही म्हणजे लक्षात ठेवा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ठीक आहे आधी जर आपण काळजी घेतली तर पुढचा काही प्रॉब्लेम येत नाही प्रिव्हेशन कंट्रोलचा त्यामुळे प्रत्येकाने जर व्यवस्थित वागलं प्रत्येकाने जर आपल्याला अडोलशनची पेठमधला जो परिणाम आहे तो समजून घेतला अगदी मग फॅमिली असू दे टीचर्स असू दे तुम्हाला म्हणजे हे सगळ्यांची याच्यामध्ये नैतिक जबाबदारी आहे तर तुमच्यावरती ही वेळ येणार नाही आहे इट इज ऑल्सो ट्रू दॅट द हॅबिट्स अच आर स्मोकिंग टेकिंग ड्युरिंग द अल्कोल अँड मोर लाकली टू बी टेकन अप बाय यंग एज मोर ड्युरिंग अडल्शन्स

त्यांना एक चांगले डिसिप्लिन लावणं हे खूप काय इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यामुळं अल्कोहोल ड्रग टोबॅको आणि पालकांनीसुद्धा हे स्वतः काळजी घेणं आवश्यक आहे की त्यांनी जर हे घेतलं नाही तर मुलंसुद्धा तिकडे अट्रॅक्टर फार होणार नाहीत सम ऑफ द मेजर्स मेन्शन हॅव वूड बी अ पर्टिक्युलर युजफुल फॉर प्रिव्हेंशन कंट्रोल ऑफ अल्कोहोल अँड ड्रग अब्यूज अमंग अडर्सन्स आता काय काय आहेत बघा अवॉइड अंडर पिअर प्रेशर आपण जे पीअर प्रेशर आहे आपण घ्यायला नाही पाहिजे एव्हरी चाइल्ड हॅज इज हर ओन चॉईस इज पर्सनली प्रत्येकाची आवड प्रत्येकाचा चॉईस हा वेगळा आहे एखाद्याला वाटत असेल जर मी इंजिनियर व्हायचं असेल तर घरच्यांनी फोर्स नाही करायचं की तू मेडिकलला जा एखाद्याला समजा व्हायचं असेल कॉम्पिटिव्ह एक्झाममध्ये जर करिअर करायचं असेल तर घरच्यामध्ये असेल तर बँकिंगमध्ये जा तर प्रत्येकानं प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे प्रत्येकाचं नेचर वेगळं आहे प्रत्येकाचं नॉलेज वेगळं आहे प्रत्येकाची आवड वेगळी आहे तर कुठल्याही पालकांनी किंवा टीचरनी त्याला फोर्स नाही करायला पाहिजे सो अवॉइड अँडर पिअर प्रेशर चाइल्ड शुड बी शुड नॉट बी पुश अंडर ली टू परफॉर्म बिॉट हिज अन हर थ्री शुड लिमिट आता एखाद्याची कपॅसिटी आहे की बाबा चार तास अभ्यास करायची नॅचरली तर तुम्ही त्याला नाही फोर्स करायचं की तू सहा तास अभ्यास कर किंवा आपण कंपेरिजन नाही करायचं की ते आठ तास करतात ते दहा तास करतात तू एवढं करायला पाहिजेस hmm? किंवा स्पोर्ट्समध्ये सुद्धा तुमचं जे जो कपॅसिटी आहे तुमची फिजिकल परफॉर्मन्स इतकं आहे तितकं तुमचं काम होणार आहे तितकीच तुमची ॲक्टिव्हिटी होणार आहे किंवा डान्स कॉम्पिटिशन असेल तर नेहमीच लक्षात ठेवा की अवॉइड अंडर पिअर प्रेशर जे पिअर प्रेशर आहे ते आपल्याला काय करायला पाहिजे अवॉइड करायला पाहिजे एज्युकेशन अँड काउन्सिलिंग एज्युकेटिंग अँड काउन्सलिंग ही जर फेस प्रॉब्लेम स्ट्रेस आता लक्षात ठेवा स्ट्रेस जो आहे प्रत्येक व्यक्तीला स्ट्रेस येतो तो स्ट्रेस किती घ्यायचा कितपत घालावायचा हां आपण ठरवलं पाहिजे ॲक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट अँड फेल्युअर्स आर पार्ट ऑफ लाईफ आता जे फेल होणं हे आपल्या लाईफचं एक पार्ट आहे तर आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह न जाता स्ट्रेसमध्ये जाता आपण त्याच्यामधून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पुन्हा आपण ट्राय करणं अटेम्प्ट करणं हे खूप गरजेचं आहे लक्षात ठेव मग स्पोर्ट्समध्ये असेल किंवा इतर योगा कॉम्पिटिशन हे सगळं आपण थोडंसं त्याच्यामध्ये आपण जर मन हे केलं जिम जॉईन केली स्विमिंग केलं तर आपला हा जो स्ट्रेस आहे कामामधला असेल किंवा इतर ॲक्टिव्हिट तो थोडासा कमी होऊ शकतो काही टाईम

तुम्ही त्यांना जाऊन तुमचे प्रॉब्लेम्स फिलिंग्स जे काय आहेत की डिस्कस करणं गरजेचं आहे लुकिंग फॉर डेंजर सायन्स अलर्ट पॅरेंट्स अँड टीचर्स नीड टू लुक फॉर द आयडेंटिफाय द डेंजर सायन्स डिस्कस अबो इवन फ्रेंड इफ दे फाईंड समटाइम्स युझिंग ड्रग्ज ऑन अवर कोल तर अचानक कुणाला तर काहीतरी का आलं की बाबा हा काय तर घेतोय हा तंबाखू खातोय हा दारू पितोय किंवा हा तर काहीतरी भांडणं करतो आहे किंवा हा एखाद्या मुलीच्या पाठीमाग लागलेला आहे तर हे जे सायन्स आहेत हे पटकन तुम्ही त्याच्या पालकांना किंवा पाहुण्यांनी त्याच्या ह्यांना किंवा शिक्षकांनी त्यांच्या पॅरेंट्सना हे सांगणं त्यावेळी सांगणं हे खूप गरजेचं आहे ठीक आहे ॲप्रोप्रिएट मेजर्स वुड बी रिक्वायर्ड टू डायग्नोज द मेड अँड अंडरलाइन कॉजेस द वुड हेल्प टू इनिशिएट द प्रॉपर रिमेडियल स्टेप्स Or ये है। है। है, और ट्रीटमेंट जर हे आधीच का आलं तर आपल्याला पुढची जी अवस्था होणार होती ती होणार नाही आहे ठीक आहे लास्ट आहे सिकिंग प्रोफेशनल अँड मेडिकल हेल्प आता गेलेला आहे तो पूर्णपणे आहारी गेलेला आहे तर वेगळ्या ट्रीटमेंट आहेत काही प्रोफेशनल्स आहेत काही काउंसलिंग आहेत काही मेडिकल आहे लॉट ऑफ हेल्प ॲवेलेबल इन द फॉर्म ऑफ हायली क्वालिफाईड सायकोलॉजिस्ट काही सायकोलॉजिस्ट आहेत सायकायट्रिस्ट आहेत किंवा जिथं ॲडिक्शनचे कॅम्प असतात रिहॅबिटेशनचे प्रोग्रॅम असतात त्या पण अटेंड करणं गरजेचं आहे आणि याच्यातून भरपूर माणसांची ला मुलांची सुधारणा झालेली आहे किंवा त्यांना चांगली हेल्प मिळालेली आहे विथ द हेल्प ऑफ अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स विथ सफिशियंट एफर्ट्स अँड विल पॉवर कॅन गेट रीड द प्रॉब्लेम कम्प्लिटली अँड लीड टू परफेक्ट नॉर्मल अँड हेल्दी लाईफ तुझा जो काय प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे रीड होऊ शकतो आणि ते पुन्हा इथून पुढं चांगली लाईफ जगू शकता विदाउट ड्रग एंड अल्कोल अब्यूज आता आज आपलं हे लक्ष संपलेलं आहे फ्रॉम मंडे आपण एम सी क्यूज डिस्कस करणार आहोत यू,